पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल बार असोसिएशनच्या वतीनं नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या कामगिरीचा नुकताच राष्ट्रपती पदकानं सन्मान करण्यात आला. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनंही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष अंकलगी यांच्यासह विधिज्ञांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविकात अध्यक्ष अंकलगी यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला, तसंच त्यांचा राष्ट्रपती पदकाबद्दल त्यांचं अभिनंदन करून विधी विभागाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कुठल्याही कामाच्या निमित्ताने की आमच्या वतीनं सन्मानाची वागणूक मिळावी आणि लवकरात लवकर त्यांनी ज्या पक्षकारांनी मागून घेऊन आलेले ज्या तक्रारीची दखल घेण्याकरता आलेले त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी आमची एक विनंती आहे. ही विनंती आपण आपल्या अधिकाऱ्यापर्यंत हा एक संदेश पोहोचवा अशी मी सर्व तमाम वकील बंधू वगैरेच्या वतीने आपणास मी आदराची विनंती करतो. आणि खरंच एकदा आपण इथं आलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपलं परत एकदा स्वागत करतो. त्यानंतर बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान आपल्या विचारात पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सत्काराबद्दल आभार मानत पोलीस आणि न्यायव्यवस्थेकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा असून त्या पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचं पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले. पोलीस सेवेमध्ये महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या नावाने दिलं जाणारं हे पदक मिळणं म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे पोलीस खात्यात. आणि इतकी वर्ष सेवा करून हा सन्मान मिळाल्यानंतर याच्या पलीकडे काही मिळवायचं आमच्याकडे शिल्लक नाही आहे. आणि सेवेचा यथोचित सन्मान होणे ही खरोखर एक पोलीस अधिकाऱ्यांसाठी भाग्याची गोष्ट असते आणि ते भाग्य मला लाभलं आणि त्याच्यापेक्षा मोठं भाग्य बार असोसिएशनने सन्मान केला आहे. तर असो आज आपल्याकडे फक्त मी त्याने विचारून घेतला की मधली सुट्टी किती वेळ असेल त्याने सांगितलं 40-45 मिनिटं आली असते. त्याच्यामुळे हा जो आपल्याला मिळालेला वेळ आहे तो वेळ मी जास्त घेत नाही कारण मी मुळात शिक्षक किंवा प्राध्यापक नाही. कारण तुम्ही जर त्यांना बोलवलं कुठल्या कार्यक्रमात तर तुम्हाला 45 मिनिटं वेळ असं सोडत नाही कारण त्यांना सवय असते. तास हा 45 मिनिटाचा असतो आणि तेवढी तयारी त्यांनी केलेली असते. विद्यार्थ्यांना तेवढं ऐकावल्याशिवाय ते सोडत नाहीत आणि म्हणून मी काही आपली 45 मिनिटं घेणार नाही. परंतु पुन्हा एकदा बार असोसिएशन ऑफ सोलापूर यांनी जो माझा सन्मान केला माझ्या कार्याचा गौरव केला कदाचित मानपत्रामध्ये अनेक जास्त गोष्टी लिहिल्या करीन साहेबांनी वास्तवापेक्षा त्याबद्दल मी आपल्या बार असोसिएशनचा सदैव ऋणी राहील आणि आपल्या सोलापूरच्या बार असोसिएशनला असोसिएशन केलेला सन्मान माझ्या कायम स्मरणात राहील